ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण उल्हासनगर अंबरनाथ मार्गे बदलापूर असा राज्य महामार्ग 76 जातो. या रस्त्याचं 2015 मध्ये रुंदीकरण करून 100 फुटाच्या करण्यात आला. मात्र वालधोनी नदी आणि कल्याणच्या बाईच्या पुतळ्यात जवळील रेल्वे उड्डाण पूल हे दोन्ही पूल अरुंद आहेत. 2018 मध्ये वालधोनी नदीवर नवा पूल हा जुन्या पुलाजवळ बांधण्यात आला. मात्र जुन्या पूल हा कालांतराने जीर्ण झाल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या ठिकाणी नवा पूल बांधण्याची मागणी आमदार भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती. ही मागणी मान्य करत 2 वर्षांपूर्वी 5.5 कोटी खर्चाच्या नव्या पुलाचं काम सुरू झालं. हा पूल वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालाय. आपण एकंदरीत हिते आता जर आपण बघितले तर आपण आता सध्या वालधोनी ब्रिज म्हणतात ह्याला, ही कल्याण आणि उल्हासनगरला जोडणारी पूल आहे. मागील जे पूल होती ती कमकमूत झाली होती म्हणून लोक खूप अरुंद पण होती. लोकांची मागणी होती उल्हासनगरचे लोक इथून कल्याणला जाण्यासाठी आणि आपली पूर्ण ट्रॅफिकची पण कोंडी होत होती म्हणून इथे 100 फुटाचा एक मोठा पूल तयार करण्यात आलेला आहे आणि आता ट्रॅफिकची कोंडी सुटलेली आहे. आणि त्यानंतर माझं असं म्हणणं आहे की ही जे शांतीनगर ते साईबाबा मंदिरपर्यंत आहे हे पूर्ण रोड नवीन होणार आहे. यासाठी 68 कोटी आपल्याला सरकारने दिलेली आहे. ते सार्वजनिक बांधकाम खातेमार्फत आपल्याला मिळालेली हे निधी आहे. आणि मला आनंद आहे की आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी उल्हासनगरला या कल्याण अंबरनाथ रोडसाठी 68 कोटी दिलेले. त्याचे कामकाज थांबले कारण अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम सुरू आहे आणि आता तेही काम पूर्ण होत चाललं आहे. आज किंवा उद्या ह्याचाही आपण 68 कोटीचे कामाचा उद्घाटन करणार आहोत. ही आम्हाला हे जे आम्ही काम केलेले हे आपल्याला दाखवत आहे की सतत ही जी आपली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सरकार आहे यांच्या उल्हासनगरवर विशेष प्रेम राहिलेलं आहे आणि भरघोस निधी दिलेली आहे. आणि येत्या 5 वर्षात पण जर ही सरकार आली तर आपल्या उल्हासनगरमध्ये कुठलीही समस्या राहणार नाही अशी मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.